शेवती देते जरा टाक एक मिनिट आता पाया पडलो की मी तू पाया पडलाय टाक शेवती देते जरा दोन मिनिटं बस सणासुटीच खाऊ दे की असतोय ठेव म्हणलं ना तुला मी काय आता मला म्हणजे आम्हाला तुम्ही दोघं जेवा या आणि हाताचा ताट खाली ठेवायला सांगतोय तू मधी मधी बोल नको सांगायला तू मधी मधी बोल नको काय झालं आता तू माझ्या परीला का भांडे घासायला लावले होतेस माझ्या पैन लागली होती ती पैन ठेवी त्या खाली आणि सरळ घरी निघायचं तू चल ठेवी त्या खाली सण असू नाही तर सूद असू तुला माहित आहे ना मी आत्या कशी येते अगं मी जाऊन देख माझं तुला का पोळ खायला लागलाय त्याचा अगं त्याला कोण देणार दिवाळी खायला तवा त्याला कोण आहे त्याला कोण असू नाही तर नसू तो इथं टाक माझ्या पुरलं तू भांडे घासायला लावलीस ना अगं जाऊन दे मम्मी कसं नको तुझ टाक तू तू खाय लागलास ना मी खातो तर लाडू आवडतात ना हे बघ तू शांत नी अगं मम्मी अमर बस ती जिंकली हा ती जिंकली पत्यातून वाचली ह्याचा आनंद आहे का नाही अगं बघितलं तू अमर लास्क केलं ग खाऊ दे त्याला दिवाळी कोण देणार आहे मला जे करायचं होतं ना ती केलं चल निघतो निघतो अमर तू पास गेला म्हणलं मी का खाऊ मी उडी मुडी चटणी खाऊ घालते त्याला आता तोंडाची आगत झाली पाहिजे अरे जाऊ दे तिला पण माझ्या बद्दल थोडं वाईट वाटलं असं तरी तुम्हाला एवढे भांडे घासे लावले मी कधी आमच्या घरचं काम पण केलं नाही त्याच्यामुळे असं वाटलं असं तुला माझा आई वडील जिवंत असतो तर मला असं म्हणले असते सांग बरं सगळ्यासाठीच करतो का ना मी तू चिडवलं म्हणून मी चिडवतो का आता मला काय तुला चिडवायची गरज सांग बरं मला सगळे तसे करतात आणि आज मला आई वडिलांची लय आठवण आली आज जाऊ दे नको टेन्शन घेऊ मी आहे नको टेन्शन घेऊ मी आहे तुझ्यासाठी लाडू आणले खा अरे प्लीज प्लीज खा खा आई वडिलांसाठी तर खाशील ना माझ्या जगात कोण नाही अरे मी आहे ना खाऊ धर लाडू धर अरे खा तुझ्यासाठी आणलाय मी लाडू आत्याने एवढा जीव लावला होता पण आज चपलीन पायथ्याने मारलं मला नको टेन्शन घेऊ ती बोलून तुला परत तू नको टेन्शन घेऊ तू नको रडू मी आहे ना धरोखे आई वडिलांसाठी तर खा कुणासाठी नाही फक्त आई वडिलांसाठी आईच मला आठवण येते अरे खा नको टेन्शन घेऊ रडू नको